वेलकम बैक मित्रांनो, मराठी स्पार्क या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं। तर नवीन ॲड बघा, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड याची एकूण 280 जागा असणार आहे। तर बघू आपण याची ॲड पूर्ण। एन टी पी सी भरती 2021 अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी ईईटी पदांचे 200 दिलं आहे इथं, पण 280 जागा आहे। हे ऑनलाईन अर्ज मागवले आहे, तर ही जी अर्जाची शेवटची तारीख आहे 10/7/2021 असणार आहे। तर बघा पुढे बघू आपण। तर नोकरीचे ठिकाण हे ऑल इंडिया आहे, तर ऑल इंडिया कुठे पण लागू शकतं तुमचं। त्यानंतर कार्यालय बघा कोणतं आहे, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन असणार। एकूण पद हे 280 जागा आहेत। अर्जाची प्रक्रिया आहे ऑनलाईन आहे। शैक्षणिक पात्रता संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग पदवी तुम्हाला एक पी डी एफ देऊन देणार, त्या पी डी एफमध्ये पूर्ण माहिती दिली आहे, ती बघा तुम्ही। अर्ज दिनांक लास्ट डेट हे त्याची 10/6/2021 असणार आहे। तर याची त्यानंतर त्याचे पोस्ट बघा कोणकोणते आहे। इलेक्ट्रिकल याची 98 जागा आहेत। दुसरा मेकॅनिकल याची 126 जागा आहेत। त्यानंतर तिसरा बघा इलेक्ट्रॉनिक्स याची 56 जागा आहेत। इन्स्ट्रुमेंशन याचे जागा दिलेले नाही आहेत, पण असे एकूण टोटल 280 जागा असणार आहेत। त्यानंतर याचं एज्युकेशन बघू आपण काय काय मागितलं आहे। बघा संबंधित शाखेतील इंजिनिअरिंगची पदवी मागितली आहे, ते पण पास असणे आवश्यक आहे। किंवा तुम्ही जर शेवटच्या वर्षातील उमेदवार असाल तरी अर्ज करू शकता तुम्ही। SC ST साठी किमान 55% गुण आवश्यक आहेत, व इतर प्रवर्गाकरिता 65 गुण अनिवार्य आहेत। त्यानंतर बघू आपण पुढे। यासाठी एज लिमिट बघा, 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। त्या दिनांक ही 10/6/2021 असणार आहे, म्हणजेच या तारखेपर्यंत तुमचं वय 18 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे। OBC प्रवर्गाकरिता 3 वर्ष सूट दिलेली आहे, व SC ST साठी 5 वर्ष सूट। अधिक माहितीसाठी जाहिरात वाचवी, याची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, ते डिस्क्रिप्शन तुम्ही जाऊन बघू शकता। तसेच याची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। त्यानंतर बघा याची फीज बघा, जनरल OBC EWS साठी 300 रुपये असणार आहे, आणि SC ST अपंग PWX सर्विसमॅनसाठी अर्जाची फी नाही, म्हणजे यांना कोणतेही शुल्क लागणार नाही आहे। फक्त OBC जनरल आणि EWS साठी 300 रुपये असणार आहे। ॲप्लिकेशन ऑनलाईन असणार आहे, याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिला लिंक, ते तुम्ही बघा। त्यानंतर अप्लाय कसा करायचं आहे बघा, अप्लाय हा तुम्हाला ऑनलाईनच करावे लागेल, ऑफलाईन फॉर्म तुम्हाला सबमिट होणार नाही। त्यानंतर बघा एक्झाम सेंटर तुम्ही ज्या एक्झाम सेंटरवर टाकणार तीच तुम्हाला मिळणार। त्यासाठी तुम्ही पूर्ण ॲडव्हर्टाईज वाचा, त्यामध्ये पूर्ण टर्न अँड कंडिशन बघा, कुठे कुठे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।